आता बातमी आहे कोकण रेल्वे संदर्भातील. मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी आणखी एक ट्रेनचा पर्याय उपलब्ध झाला असून आज कोकण रेल्वे मार्गावरती सेमी हायस्पीड वंदे भारत एक्सप्रेस चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. मुंबई सीएसटी ते मडगाव मार्गावर आज सकाळी ही चाचणी घेण्यात आली आहे. आज ही चाचणी यशस्वी झाली असून लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई सीएसटी मडगाव मार्गावर वंदे भारत या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. वंदे भारत ही देशातील सध्याची अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी एक्सप्रेस आहे. आज पहाटे 5:35 वंदे भारत एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून सुटली आणि दुपारी मडगावला 2:30 सुमारास पोहोचली. आज सकाळी 11:30 वंदे भारत एक्सप्रेस कुडाळ रेल्वे स्थानकातून मडगावकडे रवाना झाली. आतापर्यंत मुंबईहून गांधीनगर साईनगर शिर्डी आणि सोलापूर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावत असून 2023 अखेरपर्यंत 75 वंदे भारत ट्रेन चालवण्याची योजना सरकार राबवणार आहे. तब्बल 180 किलोमीटर प्रति तास वेगाने धावण्याची क्षमता असलेली ही हायस्पीड ट्रेन स्वयंचलित दरवाजे वायफाय GPS बायो व्हॅक्युम टॉयलेट आणि आरामदायी प्रवाशासाठी डायनॅमिकली डिझाईन केलेली आहे. Thank you.